नमस्कार मित्रांनो, महानगरपालिकेच्या 2022 निवडणुकांसाठी संपूर्ण महानगरपालिकेच्या प्रभाग रचना ज्या आहेत आपल्या आहेत त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या प्रभागाविषयी आपण जेवढी जमाल तेवढी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नेमकी प्रभाग रचना कशी असणार आहे, तुम्ही कोणत्या प्रभागात येत आहे, तुम्हाला हे कसं पाहायचं याची सविस्तर माहिती सुद्धा या व्हिडिओ रचना ज्या आहेत ते फायनलाइज होणार आहेत आणि झालेल्या आहेत. त्याचे काही ड्राफ्ट आहेत, काही याच्या अधिसूचना आलेल्या आहेत, तर ते प्रभाग रचना त्याच्या अधिसूचना कशा पद्धतीने आहेत ते बघूयात. तर मित्रांनो, आपण सगळे पहिले बघूयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभाग रचना. प्रभाग रचना तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्हाला इथं त्यांच्या वेबसाईटवर यायचं आहे, pcmcindia.government.in. इथं आल्यानंतर तुम्हाला दिसतं महानगरपालिका निवडणूक 2022 न्यू लिंक होतं इथं. त्यानंतर तुम्ही ते ओपन 2022 माहिती व जाहीर प्रकटन ते पेज ओपन होईल. इथे तुम्हाला प्रारूप प्रभाग रचना 2022 मध्ये प्रभाग रचनेविषयी जी अधिसूचना आलेली आहे ती अधिसूचना पाहू शकता की प्रभाग रचना कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याची ती डिटेल्स आहे. खाली हे प्रभाग जे प्रारूप प्रभाग रचना शहराचा एकत्रित नकाशा इथे दिलेला आहे की प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 या प्रारूप नकाशा तुम्हाला तिथे दिलेला आहे, ते नकाशे तुम्ही पाहू शकता. आता इथे जवळपास 46 प्रभाग जे आहेत ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहेत आणि त्यांचे नकाशे सध्या ड्राफ्टेड नकाशे याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता हे जे नकाशे आहेत त्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता की तुम्ही कोणत्या प्रभागात येणार आहात. इथं तुम्ही जर तुमचा अगोदरचा प्रभाग वेगळा बदल जास्त होणार नाही. इथे नकाशा पाहण्यासाठी तुम्हाला नकाशा पहा या बटणावर क्लिक करायचं आहे आणि इन्फॉर्मेशन फॉर जनरल इलेक्शन 2022 पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर त्यानुसार ही जी रेस दिसते इथे जे आखलेला नकाशा आहे हा नकाशा आहे वार्ड क्रमांक 1 साठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. इथे तळवडे गाव आलेलं आहे, त्याच्यानंतर ग्रीन पार्क, सगळे डिटेल्स तुम्हाला या नकाशामधून सुद्धा तुम्ही पाहू शकले आहे. त्या अधिसूचनेनुसार तुम्ही आता सध्या कोणत्या प्रभागात आहात आणि कोणत्या प्रभागात असणार आहात याची सुद्धा डिटेल्स पाहू शकता. ज्या इतर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी प्रारूप मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम 5 पोट कलम 3 परंतुकाप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करायचा आहे. ज्या अर्थी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेश त्यांचा आदेश क्रमांक राजपत्रात प्रसिद्ध करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहे आणि त्यानुसार सदर प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत असून उक्त अधिसूचनेचा मसुदा दिनांक 1 फेब्रुवारी 2022 नंतर आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी विचारात घेतील. उक्त अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकाच्या हरकती किंवा सूचना असल्यास आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे 14 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्याच्या पूर्वी तुम्हाला लेखी तुमच्या तक्रारी तुमच्या दिलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण लोकसंख्या 40,767 आहे आणि अनुसूचित जाती जमाती त्यांची डिटेल्स दिलेले आहे. त्यानंतर प्रभागाचे नाव इथं असेल तर ते दिलेलं आहे, पण प्रभागाचे नाव न देता आपण प्रभाग क्रमांकामध्ये जिथं मोजलेलं आहे. आता प्रभागाची व्याप्ती कशा प्रकारे आहे प्रभाग क्रमांक 1 ची ते इथं दिलेलं आहे. तळवडे गावठाण, MIDC, IT पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोग नगर, रुपी नगर आणि त्रिवेणी नगर हे प्रभाग क्रमांक 1 मध्ये येतील. उत्तरेला इंद्रायणी नदी, पूर्वेला इंद्रायणी नदी पासून तळवडे, चिखली सेवेच्या रस्त्याने देवळांनी रस्ता ओलांडून भारत वे ब्रिज व सपना इंडस्ट्रीज यामधील तळवडे चिखली या सीमेवरील रस्त्याने सोनवणी वस्ती रस्त्याने PEB मेटल फोर्स प्रोजेक्ट पर्यंत व तिथून पश्चिमेस तळवडे निगडी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस क्रांतीसिंह नाना पाटील व साई कृपा हाऊसिंग सोसायटी सहयोग नगरच्या रस्त्यापर्यंत पूर्वेचा भाग असेल. आता दक्षिणेचा भाग जो आहे तो क्रांतीसिंह नाना पाटील रस्त्याने साई कृपा हाऊसिंग सोसायटी सहयोग नगरच्या चौकातून पश्चिमेस निगडी तळवडे हद्दीमधील रस्त्याने श्री स्वामी विवेकानंद शाळा व सोमेश्वर मंदिरापासून व तळवडे निगडी शिवेने कैलासवासी मधुकर पवळे महानगरपालिका शाळेच्या मागील बाजूने महानगरपालिका व देहूरोड कॅन्टोनमेंट हद्दीपर्यंत दक्षिणेचा तो भाग असणार आहे. पश्चिमेला महानगरपालिका व देहूरोड कॅन्टोनमेंट हद्द असणार आहे. ही झाली प्रभाग 1 ची रचना. प्रभाग 2 ची रचना जी आहे
ती कशा पद्धतीने आहे? अच्छा, सगळ्या प्रभागाच्या रचना, जवळपास 43 प्रभागाच्या सगळ्या रचना या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही हे पीडीएफ त्याचे डिटेल्स तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात आणि सविस्तर माहिती सुद्धा घेऊ शकणार आहात. प्रभाग क्रमांक 2 जो आहे तो चिखली गावठाणाचा भाग, पाटील नगर, गणेश नगर, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती आणि कुदळवाडी इत्यादीसाठी असणार आहे. तसेच प्रभाग 3 जर भाग आपण पाहिला तर प्रभाग 3 भागामध्ये बोराडेवाडी, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, वुड्स विला आणि जाधववाडी इत्यादीचा भाग असणार आहे. तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोशी गावठाण, गंधर्व नगरी, आदर्श नगर, डुडुळगाव, नागेश्वर नगर आणि सद्गुरु नगर इत्यादी असणार आहे प्रभाग क्रमांक 4 मध्ये. प्रभाग क्रमांक 5 मध्ये चरोळी, चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजे वस्ती, पठारेमाळा, बोर्डे वस्ती, ताजणेमाळा इत्यादी जे भाग आहे तो प्रभाग क्रमांक 5 मध्ये असणार आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये दिघी, समर्थनगर, गणेशनगर आणि बोफखेल गावठाण इत्यादी भाग असतील. तर हे सगळे प्रभागाचे प्रभागनिहाय पीडीएफ याच्यामध्ये दिलेले आहे. तुमची कोणते एरियामध्ये येतात हे तुम्ही सहज या पीडीएफ मधून पाहू शकणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्या नकाशा जर पाहायचा असेल तर इथं महानगरपालिकेचं सार्वत्रिक निवडणूक या लिंक वर तुम्ही आलात, त्या लिंक वरून प्रभाग क्रमांक इथे दिलेला आहे, तिथून नकाशा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि नकाशा काही या टाईप मध्ये असेल, ड्राफ्टेड नकाशा आता अवेलेबल आहेत, ते या टाईप मध्ये काही नकाशे असतील ते नकाशे तुम्हाला तिथं डाउनलोड करायचे आहेत. जे वेगवेगळे मॅप्स तिथे दिलेले आहेत तुमच्या प्रभागाचा नकाशा, तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये येताय हे तुम्ही त्या पीडीएफ मधून पाहू शकता आणि त्यानंतर नकाशा सुद्धा त्याचा डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की तुम्ही कोणत्या भागात प्रभागात येणार आहात आणि त्या पद्धतीनं तिथं निवडणूक होणार आहे. काही तुमच्या तक्रारी जर असतील प्रभागाविषयी तर त्या तक्रारी तुम्हाला 14 फेब्रुवारी किंवा त्याच्या अगोदर महानगरपालिकेला सबमिट करायच्या आहेत. महानगरपालिका पिंपरी चौकामध्ये तुम्ही तिथे जाऊन ते सबमिट करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळपासच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.